हॅलो नमस्ते मी शुभांगी एच ए आर्ट चॅनलवरती पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करते आज आपण नऊवारी अखंड साडी शिलाई करणार आहोत नऊवारी साडीचा परफेक्ट लुक म्हटलं तर आपल्याला अखंड साडीमध्ये पाहायला मिळतो आणि अखंड साडीमध्ये खूप सारे पॅटर्न आहेत त्यामध्ये आपण ब्राह्मणी काष्टा साडी शिलाई करणार आहोत तर आपण त्यासाठी मापे पाहूया कमरेपासून पायापर्यंतची उंची आहे चाळीस इंच शीटघेर आहे एकोणचाळीस इंच आणि कमरेपासून गुडघ्यापर्यंतची उंची आहे पंचवीस इंच आता आपण मापे अस्तरवरती टाकून घेऊया कमरेपासून गुडघ्यापर्यंतची उंची घेऊन आपण अस्तर कट केलेलं आहे अस्तरची घडी कशी ठेवायची ते तुम्ही सुरुवातीला पाहू शकता सविस्तर आता कमरेच्या साईडनं आपण इथे बैठक भाग घेणार आहोत बैठक भाग शीटघेरचा तिसरा भाग अधिक एक घेत असतो पण आपण जर बेल्ट आतल्या साईडला लावणार आहोत तर इथे मी शिटगेरचा तिसरा भाग अधिक दोन बैठक भाग घेतलेला आहे व बैठक भागाच्या खुनेवरती आपण शिटघेर घेणार आहोत शिरगेरचा तिसरा भाग अधिक दोन म्हणजे इथेही आपण पंधरावरती खून केलेली आहे शिटगेरचा तिसरा भाग तेरा अधिक दोनवरती आपण इथे बैठक भाग घेतलेला आहे तसंच बैठक भागाच्या खुनेवरती आपण इथे शिटगीर घेतलेला आहे आता बैठक भाग एक इंच आपण इथे वाढवून घेतलेला आहे तर आपल्या कमरेच्या साईडनं कमर बेल्ट आतल्या साईडनं येणार आहे त्यामुळे आपण इथे बैठक भाग शिटगीरचा तिसरा भाग अधिक तोंड घेतलेला आहे आता इथे शिटगीरचा तिसरा भागावरती जी खून केलेली आहे तिथपासून आपण कमरेकडे सरळ रेषा रेषाखून घेतलेली आहे व इथे असा आकार आखून घेतलेला आहे त्यानंतर कमरेच्या साईडनं जास्त फुगीर भाग येऊ नये म्हणून आपण इथे एक इंच कमरेच्या साईडनं फक्त आपण आतल्या साईडनं घेतलेला आहे आता इथं पा गुडघ्याचा बॉटम आपण शेटघेरचा तिसरा भाग म्हणजेच तेरावरती घेतलेला आहे व अशी आखून घेतलेली आहे आता हे माप आपलं अस्तरवरती टाकून झालेला आहे आपण अस्तर कट करून घेऊया यापेक्षा सविस्तर अस्तर कटिंगचा व्हिडिओ पाहण्यासाठी वरती आय बटनवरती क्लिक करून पाहू शकता तसंच खूप साऱ्या नऊवारी साड्यांची व्हिडिओ व्हिडिओच्या लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुमच्याकडे नऊवारी साडी नसेल तर तुम्ही सहावारी साडीमध्ये कशी नऊवारी साडी शिलाई करू शकता याची लिंक ही मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर तिथे जाऊन नक्की पहा आता या दोन्ही ज्या आकारावरती आपण शिलाई करून घेणार आहोत आता इथे साईडच्या ज्या आकारावरती आपण शिलाई केलेली आहे त्यानंतर आज तर आपण असं उचलून घेतलेला आहे व आपली शिलाई दोन्ही मध्यावरती आलेली आहे पाहू शकता आता जशी आपण पॅन्टला शिलाई करतो तशीच आपण इथे गुडघ्याच्या बॉटमला अशी शिलाई करून घेणार आहोत त्यानंतर इथे मध्यावरती डबल शिलाई करून घ्यायची आहे तर आपण अस्तरची शिलाई करून घेतलेली आहे आता इथे आपलं अस्तर शिलाई करून झालेलं आहे आपण कमरघेर मोजून घेऊया तयार कमर घेर आहे अस्तरवरती आपला इथे तेवीस इंच तेवीसच्या डबल शेहेचाळीस इंच तर इथे हे माप आपल्याला पुढे लागणार आहे लक्षात ठेवायचं आहे आता आपण सर्वात प्रथम नऊवारी साडी घेतल्यानंतर आधी आपण कट करून घेणार आहोत उंचीच्या डबल पदर कट करून घेत असतो म्हणजे चाळीस अधिक चाळीस ऐंशीवरती आपण इथे पदरची खून केलेली आहे आणि खून करून या खुनेवरती आपण सरळ रेषाकून घेतलेली आहे पाहू शकता त्यानंतर हा कमरेचा काटा आहे छोटा आणि हा मोठा काटा आहे थोडासा तो पायाकडील काटा आहे तर पायाकडील काठाकडून आपण इथे पंधरा इंच वाढवून घेतलेला आहे आणि अशी तिरपी रेषा आखून घेतलेली आहे साडी आपण कट करणार नाहीत तर या तिरप्या रेषेवरती अशी आपण शिलाई करून घेणार आहोत चुन्या देऊन तर आपण शिलाई पाहूया हा पायाकडील काठ आहे आणि वरती म्हणजे आपला कमरेकडील काठ आहे छोटा तर छोट्या काठाकडे मोडतील अशा आपण पूर्ण चुन्या घेतलेल्या आहेत आणि आपला पदर शिलाई करून झालेला आहे असा तिरप्या रेषेवरती आपण पदर शिलाई केलेला आहे आणि त्या पदराचा इकडे तिकडे जास्त खराब होऊ नये त्यामुळे आपण अशी पदराची घडी घालून ठेवलेली आहे आता कमरेच्या साईडनं पदरा पदराची जी शिलाई आहे तिथपासून आपण कमरे घेरचा कम्र अर्ध घेणार आहोत कमर घेर आहे आपलं शेहेचाळीस इंच तर आपण इथे शेहेचाळीसचा अर्धा तेवीस इंचावरती खून करून घेतलेली आहे पदराच्या शिलाईच्या साइडनं पूर्ण साडी आपण पदराकडे घेतलेली आहे आणि आता आपण नेस्ता पदर घेणार आहोत नेस्त्या पदराच्या साईडनंही आपण इथे कमरेचा अर्ध म्हणजे शेहेचाळीसच्या अर्धा तेवीस इंचावरती खून केलेली आहे आता नेस्त्या पदराच्या साईडनं ही जी आपण खून केलेली आहे तिथे आपण प्लेट घेणार आहोत प्लेट्स घेताना जी आपली खून आहे ती प्लेटच्या मध्यावरती आली पाहिजे अशी आपण साडीच्या पूर्ण प्लेट्स घालून घेतलेल्या आहेत पाहू शकता आता ही जी लाट लास्टची जी प्लेट आहे ती आपण मोठी घेतलेली आहे आणि जी पदराकडून आपली कमरेच्या अर्ध्याची खूण आहे ती प्लेटच्या मध्यावरती घेतलेली आहे आणि जी लास्टची जी प्लेट आहे ती अशी दुमडून आपण सर्व प्लेट्स अशा सेट केलेल्या आहेत व्यवस्थित तर पूर्ण साडी आपली अशी दिसणार आहे आता आपण पदर घेणार आहोत नेस्त्या पदराच्या साईटनं असं आपण मध्य घेणार आहोत नेस्त्या पदराचा मध्य इथे काढून खून केलेली आहे आता आपण अस्तर घेतलेलं आहे शिलाई केलेलं आपण जे शिलाई करून अस्तर ठेवलेलं आहे त्या अस्तरचाही आपण इथे मध्य घेणार आहोत आता इथे मध्यावरती खून केलेली आहे व साडीच्या नेस्त्या पदराच्या मध्यावरती खून केलेली आहे या दोन्ही खुना अशा ठेवून आपण इथे बॉलपिन लावून घेणार आहोत त्यानंतर जो कमरेच्या साईडचा आपला छोटा काठ आहे तो इथे ठेवलेला आहे पाहू शकता वरती कमरेच्या साईडनं आता इथे बॉलपिन लावून घेतलेली आहे व त्यानंतर जो आपला पायाकडील काठ आहे तो मागच्या मागच्या भागावरती असा घ्यायचा आहे आपला पायाचा काठ वरती कमरेच्या साईडनं येईल पाहू शकता अशा पद्धतीने आपण हा नेस्ता पदर शिलाई करून घेणार आहोत अखंड साडीमधला हा एक महत्त्वाचा भाग आहे एवढी साडी शिलाई करायला आली तर आपल्याला अगदी लवकरच समजून जाते तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि अगदी नऊवारीचा परफेक्ट लुक जर तुम्हाला शिकायचं असेल तर तुम्ही अखंड साडी अवश्य शिका आणि परफेक्ट पूर्ण व्हिडिओ पाहिला तर अगदी सहजच समजून जाईल आता जसं दाखवलेलं आहे तसं आपण शिलाई करून घ्यायचं आहे जो साडीचा एक्स्ट्राचा कपडा आहे तो आपण असा कमरेच्या साईडनं मोडेल अशा आपण छोट्या छोट्या दोन ते तीन चुन्या घ्यायच्या आहेत आणि साडीचा पूर्ण पदर असा आपण इथे शिलाई केलेला आहे दोन्ही जे आकारावरती शिलाई केल्यानंतर हा आपला भाग असा दिसेल पाहू शकता नेस्त्या पदराचा आता इथे नेस्ता पदर आपण असा शिलाई करून घेतलेला आहे आता हा जो छोटा काठ आहे तो आपला कमरेच्या साईडचा काठ आहे आणि इथपासून आपण कमरेच्या अर्ध घेऊन खून केलेली आहे तर अस्तर व साडी आपण एकसारखं धरून जर असं फिरवलं तर हा जो पायाचा काटा आहे तिथे ति आपली प्लेट आलेले आहेत व आपण ज्या अर्ध्यावरती कमरेच्या अर्ध घेऊन खून केलेली आहे तिथे आपण अश असा चिमटा लावून साडी ठेवलेली आहे त्यानंतर या कुणीपासून आपण कमरेचा अर्ध घेतलेला आहे आणि शिलाई केलेला आहे आता इथे नेस्त्या पदराचा कमरेचा भाग जो आहे कमरेचा छोटा काठ त्या ज्या आकारावरती इथे पाहू शकता आपल्याला पदर शिलाई करायचा आहे आता पूर्ण साडी अस्तरवरती राऊंडवरती फिरवल्यानंतर इथे हा जो आकार आहे तिथे आपण पदर शिलाई करून घेणार आहोत पदर शिलाई करताना आपला अस्तरचा एकच कपडा शिलाईमध्ये येईल असा आपण अस्तर व्यवस्थित ठेवून घ्यायचा आहे सारखं सारखं व्यवस्थित पाहून आपण इथे पदरशिलाई करणार आहोत पदर शिलाई करताना जो आपल्या अस्तरचा मध्य आहे त्यापेक्षा खाली आपण पदर असा ओपन सोडलेला आहे आणि पदराच्या या खुनेवरती आपण पदर शिलाई करणार आहोत मध्यावरती इथे मध्य आला पाहिजे आपला काठ फक्त खालच्या साईडला सोडलेला आहे आपण असा आपण पदर शिलाई केलेला आहे आता दुसऱ्या ज्या आकारावरती म्हणजेच हा आपला पायाचा काटा आपण जिथे शिलाई केलेला आहे तिथे आपल्या प्लेट्स आलेल्या आहेत साडीच्या ज्या आपण प्लेट्स घेतलेल्या आहेत त्या आलेल्या आहेत आता पूर्ण साडीच्या प्लेट आपल्याला शिलाई करता येणार नाहीत त्यामुळे आपण वरच्या साईडच्या दोन प्लेट आणि खालच्या साईडच्या दोन प्लेट अशा आपण घेणार आहोत वरती म्हणजे अर्धा इंच वरती घेणार आहोत आणि बाकीच्या ज्या प्लेट्स आहेत पूर्ण प्लेट्स आपण अर्धा इंच खालच्या साईडला घेतले खाली घेतलेल्या आहेत आणि त्या पण सुई व धाग्याच्या सहाय्याने व्यवस्थित आपण त्या टाचून घ्यायच्या आहेत आता निर्या ज्या वेळेस आपण शिलाई करणार आहोत त्यावेळेस आपण सुई व धाग्याने शिलाई केलेल्या आहेत तिथे पाहू शकता सुई मात्र पूर्ण आरते बाहेर घ्यायचे आहे पूर्ण निऱ्यामध्ये आल्या पाहिजेत तर इथे मी शिलाई करून घेतलेल्या आहेत निऱ्या पाहू शकता तर आपण दोन वेगळ्या वेगळ्या धाग्याने दोन वेळेस शिलाई करून घ्यायच्या आहेत म्हणजे आपल्या निऱ्या अगदी व्यवस्थित आणि चांगल्या कणक धाग्याने आपण त्या टाचून घ्यायच्या आहेत जर शिलाईचा धागा वापरला तर चार पदरी धागा करून आपण त्या निऱ्या व्यवस्थित शिलाई करून घ्यायच्या आहेत त्यानंतर आता वरच्या साईडला आपण ज्या दोन प्लेट्स घेतलेल्या आहेत व खालच्या साईडच्या दोन प्लेट्स अशा आपण शिलाई करून घेतलेल्या आहेत निऱ्या पाहू शकता आता पूर्ण राऊंडला आपण साडी शिलाई करून घेऊया आता जी निऱ्याच्या अर्ध्यावरती खून आलेली आहे आपली तिथपासून अर्ध्यावर कमरेच्या अर्ध्यावरती आपले आपला पदर आहे तर इथे पाहू शकता निऱ्यापासून आपण कमरेच्या अर्ध्यावरती शिलाई केल्यानंतर आपला इथे पदर आलेला आहे आता या पदरापासून कमरेच्या अर्ध आपण नेस्त्या पदरावरती घेतलेला आहे व इथे समोरच्या निऱ्या येतील अशी आपली साडी शिलाई करून झालेली आहे अस्तरवरती आता आपण मागचा काष्टा आणि समोरचा घेर कसा काढायचा ते पाहणार आहोत आता इथे डाव्या पायासाठी आपण इथे डाव्या पायाचा मध्य घेतलेला आहे आणि खून केलेली आहे तिथपासून आपण कमरेपासून पायापर्यंतची उंची घेऊन काष्टा घेत असतो तर डावा पाय आपला थोडासा कमी पडतो म्हणजे अगदी परफेक्ट येतो तर थोडासा आपण वाढवून घेणार आहोत म्हणजेच उंची अधिक पाच घेतलेला आहे मी इथे आणि खून केलेली आहे आता इथे दाखवल्याप्रमाणे अशी एक आपण घडी ठेवून घेणार आहोत पाहू शकता अशी घडी घेतलेली आहे आणि असा आपण काट व्यवस्थित घडी घालून घेतलेला आहे आता हा डावा पाय आपण असा घेतलेला आहे फिरवून आणि साडी आपण मागच्या साईडला घेतलेली आहे त्यावेळेस आपल्या काष्ट्याला पीळ पडेल तर तो आपण पीळ काढून व्यवस्थित साडीचा काठ ठेवून घ्यायचा आहे व जो आपण शिलाई केलेला आहे तिथे आपण हा मागचा काष्टा शिलाई करणार आहोत हा आपला मागचा काष्टा असा डाव्या पायावरती आपण शिलाई करणार आहोत आता याच काष्टाचा जो हा काट आहे त्यावरती आपण मोजून घेणार आहोत सतरा अधिक सतरा दोन वेळेस आपण सतरा अधिक सतरा घेऊन खून केलेली आहे तर आपण इथे पंधरा अधिक पंधरा घ्यायचो तर काही वेळेस ओढल्या जायचं तर आपण इथे दोन इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे सतरा अधिक सतरा घेऊन आपण हा काट असा पुढे घेतलेला आहे पाहू शकता असा आपण मागच्या काठापासून पुढे घेतलेला आहे आता इथे आपल्या साडीचा जो ओचा असतो तो जास्त असल्यामुळे आपण इथे दोन इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे सतरा अधिक सतरा म्हणजेच इथे आपण चौतीसवरती ही खून केलेली आहे चौतीसवरती ही खून करून आपण या खुनेवरतीही जसा आपण मागचा काष्टा घेतला होता तशी आपण एक घडी घे घेतलेली आहे आणि ती समोरच्या ज्या आपल्या प्लेट्स आहेत समोरच्या निऱ्या आहेत आपण ज्या शिलाई केलेल्या आहेत त्याच्या डाव्या साईडला आपण इथे हा समोरचा ब्राह्मणी काष्टा शिलाई करणार आहोत पाहू शकता इथे असा हा आपला काष्टा आलेला आहे आता या काष्टेची उंची किती ठेवायची ते पाहणार आहोत आपण हा उजवा पाय मोजून घेतलेला आहे उजव्या पायाचा पाया मध्य घ्यायचा आहे मध्यावरती आपण उजव्या पायाच्या मध्यावरती खून केलेली आहे त्या खुण्यापासून आता इथे मध्यावरती जी आपण खून करतो उजव्या पायाच्या तिथपासून आपण जसं आपण मागचा काष्टा घेतलेला आहे उंची अधिक पाच तसाच आपण इथेही उंची अधिक पाच असा काष्टा मोजून घ्यायचा आहे त्यानंतर जर आपल्याकडे साडी शिल्लक असेल तर आपण ही साडी कशी ठेवायची तेही पाहणार आहोत थोडीशी साडी शिल्लक राहते तर काटा आपण असा दुमडून घेणार आहोत पाहू शकता व जो आपला काठ वरच्या साईडला पण कोचणार आहोत तिथे हा काठ अगदी परफेक्ट असा व्यवस्थित शिलाई करून घ्यायचा आहे जेणेकरून आपल्याला आतला काष्ट शिल्लक काट दिसणार नाही असा आपण शिलाई करून घ्यायचा आहे आता इथे समोरच्या ज्या प्लेट्स आहेत त्या व्यवस्थित करायच्या आहेत आणि सुई धाग्याच्या सहाय्याने त्या व्यवस्थित टाचून घ्यायच्या आहेत दाखवल्याप्रमाणे हा समोरचा समोरचा काष्ट आहे पाहू शकता अजिबात वरच्या साईटनं आपले आपला धागा दिसणार नाही याची काळजी घेऊन आपण हा समोरचा काठ इथे समोरच्या ज्या प्लेट्स आहेत आपल्या त्याच्या डाव्या साईडला आपण हा समोरचा काठ असा शिलाई केलेला आहे पाहू शकता साडी खूप सुंदर दिसत आहे आणि समोरचा काठही खूप सुंदर दिसत आहे आणि हा आपला समोरचा काष्टा ब्राह्मणी काष्टा आहे आता हा आपला मागचा काष्टा आहे मागचा काष्ट्ही खूप सुंदर दिसत आहे आणि आपली साडी ही अतिशय सुंदर आणि अगदी नऊवारी लूक तयार झालेली आहे मागचा काष्टा सहा इंचापर्यंत मी शिलाई करून घेतलेला आहे म्हणजे जास्त आपल्या प्लेट्स इकडे तिकडे फिरत नाहीत शिलाई केल्यानंतर साडीचा लूक अगदी परफेक्ट दिसायला पाहिजे त्यामुळे आपण हे काष्टे व्यवस्थित शिलाई करायचे आहे दोन्ही आता आपण पाय कसा घ्यायचा आता जो आपण डाव्या पायाचा मध्य घेतलेला आहे तिथे आपला पायाचा मध्य राहणार आहे आता इथे पाय बनवण्यासाठी आपण पायाचा मध्य घेतलेला आहे मध्यापासून पुढची एक प्लेट घेतलेली आहे आणि हा काठ असा आपण पाय बनवणार आहोत दाखवल्याप्रमाणे असा पाय शिलाई करणार आहोत वरच्या साईडला मात्र वरच्या साईडला ज्यावेळेस आपण शिलाई करायला पाय शिलाई करायला सुरुवात करणार आहोत तिथे आपण अस्तरचा पाय घेणार आहोत काट आणि प्लेटच्यामध्ये आपण अस्तरचा पाय घेऊन अशी शिलाई करणार आहोत आता इथे पायाच्या साईडनं इथे शिलाई करताना ज्यावेळेस आपण मशीन बंद करतो तिथे आपण रब करून मशीन शिलाई बंद करायची आहे त्यानंतर हा समोरचा घे समोरचा काटा काष्टा आहे व या साईडला आपण उजवा पाय घेणार आहोत उजव्या पायाचंही तसंच हा काठ घेणार आहोत मध्यावरती आपण अस्तरचा पाय घेतलेला आहे अस्तरचा पाय आपण शिलाईमध्ये घ्यायचा आहे आणि मध्याच्या पुढची एक प्लेट घेतलेली आहे अशा पद्धतीने दुसऱ्या पायाचीही आपण अशी शिलाई करून घेतलेली आहे तुम्हाला ही नऊवारी ब्राह्मणी काष्टा साडी अखंड नऊवारी साडी कशी वाटली नक्की कमेंट करून कळवायचं कर आहे तसंच आता आपण या समोरच्या प्लेटच्या पुढे चार इंचावरती कमरबेल्ट लावणार आहोत तर कमरबेल्ट आतल्या साईडनं लावणार आहोत तो कसा लावणार आहोत ते पाहूया इथे आपल्या समोरच्या ज्या निऱ्या आहेत त्याच्यापुढे चार इंच घेतलेलं आहे व अशी आतल्या साईडनं आपल्याला कमर बेल्ट लावण्यासाठी आपण अस्तरची पट्टी घेतलेली आहे ती आपण वरच्या साईडनं अशी शिलाई करणार आहोत साडीच्या वरच्या साईडनं ठेवून अशी शिलाई केलेली आहे ती आता आपण अशी आतल्या साईडला दुमडून घेतलेली आहे आतल्या साईडला दुमडून घेतल्यानंतर ती अशी दिसेल आता इथे आतून आपण आपल्याला आता इथे आपण आतल्या साईडला बेल्ट शिलाई केलेला आहे खूप छान असा फिनिशिंगमध्ये आपला कमर बेल्ट शिलाई करून झालेला आहे आपली ही ब्राह्मणी काष्टा साडी अगदी परफेक्ट नऊवारी लुकमध्ये तयार आहे तसंच तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि खूप सारे नऊवारी साड्यांचे व्हिडिओ चॅनलवरती आहेत तेही तुम्ही अगदी पाहू शकता सविस्तरमध्ये आणि नऊवारी साडी शिलाई करू शकता तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पाहिला तुमच्या अगदी मनापासून खूप खूप धन्यवाद